अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्द येथील शेतकरी गणेश सिंग राजपूत यांच्या शेतातील तब्बल 2 लाख रुपये किमतीचे ठिबकचे पाईप अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे। या अज्ञात चोरट्यांविरोधात जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जामनेर पोलीस करीत आहेत। नमस्कार, माझं नाव मोहन सिंग गणेश सिंग राजपूत, बेटावत खुर्द तालुका जामनेर। माझा गट नंबर 179 मधून 4 तारखेला रात्री 3 आणि 4 तारखेला रात्री चोरट्यांनी 1.5 ते 2 सुमारामध्ये ठिबक चोरून नेलेली आहे। माझे जवळपास 7 एकराच्या ठिबकमधून 5 एकर ठिबक त्यांनी जमा केलेली ठिबक होती, पाणी नसल्यामुळे यावर्षी जमा करून ठेवली होती। मक्याला आम्ही पाणी देणार होतो तर ती ठिबक 5 एकराची त्यांनी जैन कंपनीची चोरून नेली। आम्ही तसं पोलिसांना ऑनलाईन गुन्हा दाखल केला आहे, त्यांचं पूर्ण सहकार्य आहे आम्हाला, 2 वेळेस येऊन गेले आणि आम्ही त्यांना वाघारी स्टँडजवळचे CCTV फुटेजमधून आलेल्या गाड्या आणि भरून गेलेल्या गाड्या रात्री 1:24 आली आणि 2:14 भरून गेली हे CCTV फुटेज त्यांना पाठवलेले आहे। तरी त्यांनी पुढचे CCTV फुटेज बघून जामनेरकडचे आमचा तपास लवकरात लवकर करावा आणि मला न्याय मिळू द्यावा। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच YouTube वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि Google Play Store वरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।